प्रेक्षकहो नमस्कार, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। सतत पडणाऱ्या पावसाने पेमदरा येथील शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान अजूनही होत आहे। पाऊस थांबलाय, परंतु त्याचे दुष्परिणाम अजूनही शेतकऱ्यांना सोसावे लागत आहेत। बाजरी, मूग, सोयाबीनचे पीक पावसाने वाया गेलेच, पण काही शेतकऱ्यांच्या शेतात उरला सुरलेला कांदाही सडू लागलाय। या शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा अद्यापही करण्यात आलेला नाही। गावातील 75% क्षेत्र खराब झाले असल्याचे गावचे माजी सरपंच आनंदा बेलकर यांनी आपला आवाजशी बोलताना सांगितले। आम्ही दिवाळी कशी साजरी करायची, आमच्या गावावर अन्याय का, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी आपला आवाजशी बोलताना दिल्यात। गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। पाहुयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। किती माग बी आहे तुम्हाला सांगा, ते औषधं किती माग आहे, लागू किती काम आहे। हां, जर दिवाळी जर याची असलं काय करायचं माणसं, एवढं अभ्यास एवढं झाली हे कांदा सैड फारक बरं। पाऊसच एवढा आहे फार, 3-3 पाऊस होता ना, ते काय सैड कांदे काय राहिलंच नाही, खर्च आवड होऊन राहिले नाही काही। आता करायचं काय नाही, इथे आलेलो आहे। 8 महिने झालेत पावसामुळे हे नुकसान झालेलं आमचं, कांदे एवढे शेत झालेत, काय करायचं, सडून गेले कांदे, सडून गेलेत कांदे। यावर्षी सततचा पाऊस झाला होता आणि त्या पावसानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय। तो पाऊस झाला, पाऊस होऊन 1-1.5 महिना झालाय, आता त्याचे पडसाद अजून सुद्धा दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये। आपण पाहतोय की हे कांद्याचं पीक आहे, या कांद्याच्या पिकामध्ये कांद्याचं नुकसान होतं। या शेताचे मालक माझ्याबरोबर आहेत। बाबा, हा किती कांदा आहे आणि एकूण या कांद्यावरती काय परिणाम झाले पावसाचा? हे जवळजवळ 1 एकर 20 गुंठे कांदा आहे, पण पाऊस झाल्यापासून आहे ना पारे कांदा अख्खा सडून गेला आणि जवळजवळ 25-30 हजार रुपये खर्च झाला। आणि आता तर तुम्ही बघितलं, उपाडला कांदा सडकाच निघतोय खाली। आणि लागवड कधी केली तिने? लागवड जवळ 3-3.5 महिने झाले। याचं बी आणि रोप सुद्धा महाग झालं होतं, तर 10 हजाराचं रोप आणि ट्रॅक्टरचा खर्च असं करून 25-30 हजार रुपये खर्च झाला, पण हातामध्ये काहीच नाही। आता आपण जी परिस्थिती पाहतो याच्यामध्ये कांदा सुकायला लागलाय काय, आता तुम्ही कांदा उपटला सडायला सुद्धा कांदा लागलेला दिसतोय मला। आता याच्यातून किती कांदा वाचल किंवा हे कांदा सगळाच खराब होईल, काय परिस्थिती आहे? हे काढून उपयोगच नाही, काढला ना ते जे आहे 2-4 चांगले ना ते बी त्या सडके कांदे टाकले त्याच्यामध्ये, ते पण चांगले पण सडून जाणार। अजूनही काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत, आपण चर्चा करतोय। तुमचा काय परिस्थिती, एकूण शेतामध्ये काय पीक घेतलं होतं, पावसाचा काय त्याच्यावरती परिणाम झाला आहे, आता एकूण शेताच्या पिकाची परिस्थिती कशी आहे? एकदम सगळी नुकसान झालेली, फार अजिबात माल खराब झालेला आहे, सडून चाललेला आहे माल। 16 सप्टेंबरला जे ढगफुटी झाली त्या पावसाने अजिबात काही माल शिल्लक राहिलेला नाही। आता आमची दिवाळी संकटात आहे, त्याच्यामुळे तुम्ही तातडीनं पंचनामे करून आम्हाला फुलना फुलाची पाकळी 2 रुपये आम्हाला मदत करावी, हीच आमची म्हणणी। काय कोणकोणतं पीक होतं, काय खर्च चालता, काय नुकसान होतंय? जवळजवळ 35-40 हजार रुपये खर्च असेल माझा, कारण 2 वावरांनी कांदे होतो, एकाला पाळी टाकलेली आहे तुम्हाला आत्ता सध्या ते वावर दाखवतो, परत अजिबात काहीच राहिलेलं नाही। त्याच्यामुळे ना आम्हाला गेलेला खर्चसुद्धा काही निघत नाही, त्याच्यामुळे आता ते जाणारंसुद्धा आम्हाला त्याच्या सोडून ते वावर मोकळं करून घ्यावं लागेल, एवढीच आमची इच्छा आहे, पंचनामे करून आम्हाला 2 रुपये मिळावा। संतोष बेलकर, पेमदरा, जुन्नर तालुक्यातून प्रभागातून बोलतो आहे। मी 2 पायला रोप टाकलं होतं 20 हजार रुपयाचं, त्यातलं एकही दाणा उगलं नाही। 16 सप्टेंबरमध्ये 2-3 वेळा दिवसातून ढगफुटी झाली, त्या दिवशी टोटल 3 वेळा ढगफुटी होऊन दुसऱ्या दिवशी पाहिलं तर रोपातला एकही दाणा वर दिसलेला नाही, टोटल रोप गेलेलं, कांद्याला पिळं पडलेले, कांदे 2-2.5 एकर कांदा होता तो टोटल गेलेला आहे, त्यातलं काहीच राहिलेलं नाही शिल्लक। त्यात खर्च 60-70 हजार रुपये रोजी खर्च झालेला आहे, त्यात एकही रुपया होईल असं नाही। आणि त्यात मुद्दा म्हणजे असा, केंद्र सरकारने ना आयात चालू केल्यामुळे ना इतकं नुकसान झालं की प्रमाणाच्या बाहेर नुकसान झाले, की आता या 2-2.5 एकरमध्ये कमीत कमी 10-15 गुणसुद्धा निघू शकत नाही। 70-80 हजार रुपये खर्च प्लस मेहनत यामध्ये ना कोणत्याच गोष्टीचा हातभार लागलेला नाही आहे, आणि त्यामुळे ना शेतकरी ना आणि त्या जुन्नर तालुक्यामध्ये ना पूर्व भागात आपलं शासकीय अधिकाऱ्यांचं इतकं दुर्लक्ष आहे ना, का बेमान दुर्लक्ष आहे, कारण की कोणताही प्रशासकीय अधिकारी आला ना तो काहीच हे करत नाही, कोणतीच नुकसान आत्तापर्यंत 2020मध्ये कोणतीच एकही नुकसान भरपाई पूर्व भागामध्ये आलेली नाही। आणि त्यात मुद्दा म्हणजे असा, कोणी शासकीय कर्मचारी ना कामच वेळेवर करत नाही, त्यांना विचारलं की बो हे असं झालं तसं झालं, ते म्हणतात काय नाही तुमची एकाचीच ओरड आहे बाकीची कोणाचीच ओरड येत नाही,
का असं हे होतं आहे? हां, शेतकरी समजा एवढा हातबल होतोय, मग शासकीय प्रशासन काय झोपा काढतंय का? शासकीय कर्मचारी ठिकाणी पंचनामा येत नाही असं यांचं म्हणणं आहे. तुमच्या शेतामध्ये काय होतं, काय नुकसान झालं? माझ्या शेतामध्ये कांदा होता 2 एकर, आणि त्या कांद्याचं स्वॉट कांदा झाला आहे पूर्ण. एक कांदासुद्धा राहिला नाही. 50,000 रुपये खर्च झालेला आहे कांद्याला, आणि महागडी औषधं मारूनसुद्धा त्या कांद्याचा काहीच उपयोग झाला नाही. आज मी तिला त्या 1 रुपयासुद्धा होणार नाही कांद्याचा. रोज पाऊस येत होता 16 सप्टेंबरपासून, ढगफुटी झाली पीएमदारा इथे. त्यावेळेला कोणी इथं पंचनामा करायसुद्धा आलं नाही. एक शासकीय अधिकारी नाही आला, तलाठी नाही, कोणीच नाही आला. शेतकऱ्यांचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अधिकारी येत नाही यांचं म्हणजे. तुमच्या शेतात काय होतं, काय नुकसान झाले? आपलं इथेच झालेलं आहे, पण काय मी ड्रायव्हर आहे. मी ड्रायव्हरचा पगार घालून कांद्याला खत औषधं घातली, त्याच्यात 1 रुपयासुद्धा आपल्याला भेटलेलं नाही. आणि मी शेवटी गाडी मला विकावं लागेल, खर्च झाल्यामुळं मला गाडी विकावं लागेल. कांदे आपले गेले, पाऊस अडक फुटी वगैरे काय झालं ना आपल्या. आणि शासकीय कर्मचारी कोणी चौकशी करीत नाही. आम्ही सांगितलं का, करतो काय करता. नुकसान होतं आहे तुमचं कांद्याचं. आता परिस्थिती पाहता हा कांदा जवळजवळ वायाच गेलेला आहे. आता काय पंचनाम्याचं वगैरे, किंवा जेव्हा पाऊस पडला तेव्हा तुमच्या गावात पंचनामे झाले का तुमच्या शेतकऱ्यांचे, किंवा आता काही पंचनाम्याचं वगैरे काही? काहीच नाही, पंचनामे झाले नाही, कोणी आलं नाही, कोणी फिरकलं नाही. फर्स्ट टाईम तुम्ही आले हे आत्तापर्यंत. आमची एवढीच इच्छा आहे का पंचनामे करून आम्हाला काय झाले फुलना फुलाची पाकळी मिळावं, एवढीच इच्छा आहे आमची. बाबा, हे तुमचं कांद्याचं शेत आहे, किती क्षेत्र आहे एकूण सगळं, कांदे किती लागवड केली होती, आणि याची आता परिस्थिती कशी वाटते तुम्हाला, येथील काही काय कांदे कसं वाटतं? काय येणार आहे या कांद्यामध्ये, काय येणार आहे आता? कांदे गेल्या जाऊ अशा पुंगळ्यात म्हणले, काय येणार आहे याच्यात? लागवड केली तुम्ही कधी केली, ती खर्च किती झालता? खर्च जवळजवळ 50,000 रुपये खर्च झाला आहे लावगडीसही. आता काय 50,000 रुपये काढणार थोडेच, एवढा पाऊस मोहिमे आयुष्यातही नाही पाहिला एवढं वय झाली मोहत, एवढा पाऊस पडलेला आहे इथे. यंदा एवढा पाऊस झाला आहे परंतु पंचनामा नाही झाला. पंचनामा झालाच नाही, कोणी विचारलंच नाही तर काय पंचनामा होणार. आज या ठिकाणी आपली व्यथा ऐकण्यासाठी शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपला आवाजचे संपादक रामदासजी सांगळे साहेब शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी 16 सप्टेंबर ह्या दिवशी अतिवृष्टी या ठिकाणी पेमधारा गावाला आणि आजूबाजू परिसर आणि असेल शिंदेवाडी असेल नळावना असेल बांगरवाडी गोळवाडी ह्या ठिकाणी झालेली आहे. त्यावेळेस पंचनामा होणं गरजेचं होतं, परंतु त्याचा पाठपुरावासुद्धा आमचे सहकारी मित्र बांगरवाडी गावचे सरपंच जयिंदर शेठ बांगर यांनी सर्व पूर्तता कागदपत्राची केलेली आहे. कलेक्टर ऑफिस असेल, आयुक्त साहेबांना, कृषी अधिकाऱ्यांना आणि जुन्नरचे तहसीलदार कोळेकर साहेब यांनासुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या पेमदारा गावाजवळजवळ 25 हेक्टर क्षेत्र हे कांदा लागवडीचं असेल, आणि त्यामध्ये 75% क्षेत्र हे बाधित झालेलं आहे. आमच्या गावामध्ये टमाटो, कांदा आणि वाटाणा हे प्रामुख्याने पीक घेतलं जातं, परंतु त्यामध्ये पहिली कांद्याची लागवड ऑगस्ट महिन्यात केली जाते. परंतु जसं लागवड केली तसा पावसाचा पाऊस सुरू झाला आणि सर्वच कांद्याचं नायनाट जाण्यासारखं झालेलं आहे. एकरी एक गोणसुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि दिवाळीचा सण पुढे आता असल्यामुळं शेतकऱ्यांची अशी दयनीय परिस्थिती झाली आहे की दिवाळी सण करण्यासुद्धा इच्छा शेतकऱ्यांची राहिलेली नाही. खतं औषधं फवारणी करून सर्व लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळं आमची एक विनंती आहे तहसीलदार साहेबांना की जेणेकरून या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून आपण तातडीने पंचनामे करावा अशी आमची विनंती आहे. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून मी पांडुरंग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना फोनद्वारे कॉन्टॅक्ट केलं का साहेब त्या पंचनामे करायला सांगा, तर त्यांनी सांगितलं की मी आमदार साहेब अतुलजी बेनके साहेब तसेच खासदार साहेब यांना कॉन्टॅक्ट करून तुमचे पंचनामे करण्याचे तशी माहिती सांगतो. आमची कळकळीची पेमदारा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अशी कळकळीची विनंती आहे की आमचे कांद्याचे आणि वाटाणा या पिकाचे तातडीने पंचनामे करावे व शेतकऱ्यांना याच्यातून धीर देण्याचे काम शासनाने करावे, एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि सर्वांचे या चॅनलचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद महाराज. पावसाने त्याचं एक और मोल्डे वाटाणा पेरला आहे, एकाच ते अर्ध्यात काहीच नाही, दुसरे डबल और. काय मागणी तुमची? काय काय आता देईल ते 10-5, दुसरी काय मागणी आमच्या? पंचनामा करायला आलता कोणी घेऊन आलता का तुमच्या शेतात? नाही कोणी नाही. किती रुपये नुकसान झाले तुमचं? आता नुकसान आता ते बियाचे याचे 10,000 बीज आणलं होतं
त्याच्यावर काय आता दिवाळी कशी करणार तुम्ही साजरी काय दिवाळी आता कशी तरी याच्या कोणत्याच्या कोण घेऊन करणार लागेल ना आपण पाहतोय की शेतकऱ्यांना दिवाळी साजरी कशी करायची हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे नुकसान झालेल्या शेतांचे पंचनामे व्हावेत अशी या ठिकाणच्या शेतकऱ्यांची मागणी आपल्याला दिसून येते रामदास सांगळे आपला आवाज पेमदरा जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.